नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवरच्या काही ठळक घडामोडींकडे. पारसीच्या डोंगराचं रूप विद्युत रोषणाईनं चमकणार. जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून दिव्यांग व्यक्तींना स्टॉल्सचं वाटप. आणि अंमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी उपवन परिसरात बसवण्यात येणार सीसीटीव्ही. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. बोल ना. बोल की. एक तुला एक मिनिट भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्त राहूया, निरोगी शहर बनवूया. कळवा मुंगळा दिवा या भागामध्ये वीज वितरणासाठी फ्रेंचायझी नेमण्याच्या महावितरणच्या निर्णयास राष्ट्रवादीनं विरोध केलाय. महावितरणनं आपला निर्णय बदलला नाही तर खासगी ठेकेदारांना कळवा मुंगऱ्यासह इतर भागामध्ये पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिला. सुरुवातीला खासगीकरणाची मागणी आम्हीच केली होती, परंतु सध्या ज्या पद्धतीनं वाढीव बिलं ग्राहकांना पाठवली जात आहेत त्यामुळेच राष्ट्रवादीनं खासगीकरणाचा निर्णय बदलल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. महावितरणनं मागील आठवड्यामध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये भिवंडीच्या धर्तीवर कळवा, मोमरा आणि दिव्यातही विजेचं खासगीकरण केलं जाईल असं स्पष्ट केलं होतं. परंतु त्यांचा हा निर्णय चुकीचा असून राज्य सरकारनं यामध्ये लक्ष बदलून येथील नागरिकांची आधी मतं जाणून घेणं गरजेचं असल्याचं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं. भिवंडीत आणि मुंबईमध्ये खासगीकरणाचा हा प्रयोग फसला असल्याचं सांगून ठाण्यातील या भागांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. भिवंडीकरांना आजही वाढीव बिल येत आहेत. मुंबईत तर राज्य शासनानं या खासगीकरणामध्ये लक्ष घातलं आहे, त्यामुळेच या खासगीकरणाला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मागील काही महिने व्यवस्थित वीज बिल ग्राहकांना येत होतं, परंतु आता अचानक त्यामध्ये 30-40% वाढ कशी झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. यामध्ये केवळ आपल्या चुकांवर पांघरून घालून ग्राहकांवर हा बोजा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सध्या लावण्यात आलेलं वीज मीटर हे फास्ट असून त्यातून केवळ जास्तीचंच बिल वसूल करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारसिकच्या चौपाटीला लागूनच असलेल्या विस्तीर्ण आणि नयन मनोहर अशा पारसिकच्या डोंगराचं रूप आकर्षक विद्युत रोषणाईनं अधिकच मोहरणार आहे. या डोंगरावर लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मोंगरादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या भव्य कातळावर भारतीय सण, परंपरा आणि त्यांच्या प्रतिमा प्रतीत करणारी आकर्षक विद्युत रोषणाई विविध संदेश दाखवण्यात येणार आहेत. अशा पद्धतीचा ठाण्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. परिसराची पाहणी केल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतलाय. ठाणे शहराला निसर्गाचा ठेवा लाभला आहे. एकीकडे येऊरचं घनदाट जंगल, मध्ये विस्तीर्ण खाडी आणि पलीकडे पारसिकचा कडा. शहराची शान असलेला हा पारसिकचा कडा भारतीय संस्कृती आणि परंपरेची अनेक प्रतीक विद्युत रोषणाईच्या माध्यमातून आपल्या अंगाखांद्यावर मिरवणार आहे. पारसी कीर्तीबंदर इथे आंतरराष्ट्रीय कीर्तीची चौपाटी निर्माण करण्याचं काम सुरू आहे. तिला भेट देण्यासाठी रोज हजारो पर्यटक येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पारसी चौपाटीवरून पारसी डोंगराचं मनोहरी रूप सायंकाळच्या आणि रात्रीच्या वेळी पर्यटकांना अनुभवता यावं यासाठी ही विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असल्यानं त्याचं महत्व अधिक वाढणार आहे. याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालिका आयुक्तांनी पाहणी करून अशा प्रकारची विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये पालिकेतील कर्मचारी कामात व्यस्त होणार असल्यानं
पालिकेनं मालमत्ता कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात पालिकेनं 10 प्रभाग समित्यांमध्ये 176 ब्लॉक तयार केले असून यामधील जास्तीची थकबाकी असलेल्या प्रत्येक ब्लॉक मधील 50 याप्रमाणे तब्बल 8,800 थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. या थकबाकीदारांनी वेळेमध्ये मालमत्ता कर भरला नाही तर 31 डिसेंबर नंतर त्यांच्यावर जप्तीची कारवाई अटळ असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. मालमत्ता कर विभागाला यंदा 600 कोटींचं उद्दिष्ट दिलं गेलंय. सध्या ते 325 कोटींचं साध्य केलंय. परंतु शिल्लक उद्दिष्टाच्या पार जाण्याची तयारी पालिकेनं सुरू केली असून त्यासाठी कर भरण्यासाठी डिसेंबर महिन्यापासून सुट्टीच्या दिवशी कार्यालय खुली ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. असं असतानाच आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या कामामध्ये अधिकारी कर्मचारी व्यस्त होणार असल्याची बाब लक्षात घेऊन प्रशासनानं डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कराच्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 600 कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी 500 कोटी रुपयांची वसुली करण्याचं ठरवलं असून त्यानुसार प्रयत्न सुरू झालेत. महापालिका क्षेत्रात 4,70,000 आसपास मालमत्ता धारक असून त्यांचे 176 विभागांमध्ये वर्गीकरण केले. प्रत्येक विभागामध्ये 1,500 ते 2,500 मालमत्ता धारकांचा समावेश आहे. या यादीमधील पहिल्या 50 थकबाकीदारांची यादी तयार केली असून त्यांना 2 दिवसात मोबाईल संदेश पाठवले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित थकबाकीदारांनाही संदेश पाठवले जातील. असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनानं थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक वर्ष प्रलंबित असणारा दिव्यांग व्यक्तींचा स्टॉलचा प्रश्न पालिकायुक्त संजीव जयस्वाल यांनी तात्काळ निकाली काढलाय. त्यानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 1,316 स्टॉलचं दिव्यांग व्यक्तींना जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आलं. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्टॉलचं वाटप करण्यात यावं ही मागणी अनेक वर्ष आमदार बच्चू होकडू तसंच ठाण्यातील विविध सामाजिक संस्था करत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे वेळोवेळी मागण्यांचं निवेदन सादर केलं होतं. याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्टॉलचं वाटप करण्याचं आश्वासन पालिका आयुक्तांनी दिलं होतं. यावेळी उपमहापौर रमाकांत मांडवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश मस्के, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महिला आणि बालकल्याण समिती सभापती राधिका फाटक, क्रीडा समाज कल्याण आणि सांस्कृतिक कार्य समिती सभापती दीपक वेकर, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी तसंच समाज विकास अधिकारी शंकर पाटोळे उपस्थित होते. या निमित्तानं गडकरी रंगायतनी इथे किरण नागती प्रस्तुत दिव्यांग मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं तसंच धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा या विशेष शाळेतील आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध विशेष शाळांमधील दिव्यांग मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्याच्या निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळख असलेल्या उपवन भागामध्ये दारूच्या पार्ट्या तसंच अंमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी या भागामध्ये पालिका सीसीटीव्ही बसवणार आहे. पुढील 15 दिवसात हे सीसीटीव्ही कार्यान्वित होणार आहेत. उपवन येऊर हा निसर्गरम्य भाग असल्यानं इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.
अंमली पदार्थांची नशा केली जाते इथे. यासंबंधी वारंवार तक्रारी करत स्थानिकांनी तसंच लोकप्रतिनिधींनी या भागामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली होती. या मागणीची दखलच घेऊन पालिका उपवन तलावाजवळील 8 महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणार आहे. त्यामुळे या भागातील गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. पूर्वी येथील रस्त्यांवर दुचाकीच्या शर्यती लागत याला पोलिसांनी आळा घातला तरी काही अतिउत्साही तरुणांकडून दुचाकी चालवताना जीव घेण्या कसरती केल्या जात आहेत. दारू तसंच गांजा सारख्या अंमली पदार्थांचं सेवन करताना पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. आता सीसीटीव्ही आणि पदपथावर जास्त उशिराचे दिवे लावले जाणार असल्यानं पोलिसांना रात्री गस्त घालताना कारवाई करणं सोपं जाणार आहे. दरम्यान सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराला अफू चरस गांजा इत्यादी अंमली पदार्थांनी विळखा मांडण्यास सुरुवात केली आहे. उपवन इथे अंमली पदार्थांचे इंजेक्शन सापडल्याचं छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी 4 तरुणांना गांजाचं सेवन करताना उपवन आणि पोखरण रोड भागातून ताब्यात घेतलं. यापूर्वी हिरानंदानी मेडोज इथे पोलिसांनी 7 जणांना अटक केली होती. याच पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं पोलीस आणि लोकप्रतिनिधी सांगतायत. उपवन तलावाजवळ काही दिवसापूर्वी अंमली पदार्थ घेण्यासाठी वापरलं जाणारं इंजेक्शन सापडल्याचं छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर खळबळ आली होती. याच पार्श्वभूमीवर उपवन भागात आता सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. 2 मराठी कामगारांना कामावरून तडकाफडकी काढल्याचा जा विषयावरून सूरज वॉटर पार्कचे व्यवस्थापक लक्ष्मण कट्टी यांना मारहाण करणारे मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह 15-20 जणांविरुद्ध कासारवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी चौकशी सुरू असून कुणालाही अटक झाली नसल्याचं समजतं. घोडबंदर रोडवरील सुरेश वॉटर पार्क मधील शिवाजी हेलारे आणि पुरंदर पाटील या 2 मराठी कामगारांना कामावरून अलीकडेच काढलं होतं. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली 15-20 कार्यकर्ते 30 नोव्हेंबर रोजी सूरज वॉटर पार्क इथे गेले. त्यावेळी आमच्या माणसांना काढता तुम्ही असं म्हणत सूरज वॉटर पार्कच्या कार्यालयामध्ये तोडफोड केली आणि सीसीटीव्हीचीही तोडफोड करत व्यवस्थापक कट्टी यांच्या श्रीमुखात लगावली. शिवाय त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी वॉटर पार्कचे पर्यवेक्षक सागर यादव यांनी रविवारी कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये मारहाण आणि धमकी दिल्याची अविनाश जाधव मंजुळा डाकी इत्यादींसह 20 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश. आवाज माझावरील एखादी बातमी बाहेर शिरून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा ठळकडामध्ये शेवटी पुन्हा एकदा पारसीच्या डोंगराचं रूप विद्युत रोषणाईनं चमकणार. जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून दिव्यांग व्यक्तींना स्टॉल्सचं वाटप आणि अंमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी उपवन परिसरात बसवण्यात येणार CCTV. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता
आवाज माझा 103 साहिले आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटूयाच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.